HPM कंपनीच्या गलथान कारभारामुळे शहरातील नागरिकांना व वाहन चालक व्यावसायिकांना नाहक त्रास. HPM कंपनीच्या गलथान कारभारामुळे केज शहरातील नागरिकांना व वाहन चालक व्यावसायिकांना नाहक त्रास होत आहे. सध्या पावसाळा चालू आहे. तालुका कृषी कार्यालयाच्या समोर मेन रोडवर पावसाचे पाणी साठल्यामुळे तलावाचे स्वरूप आले आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की केज बीड रोडवर तालुका कृषी कार्यालयासमोर नाईस फॅमिली रेस्टॉरंट, ऑटोमोबाईल्स, गॅरेज यासह अनेक दुकाने आहेत. या दुकानाच्या समोर रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साठत आहे. पाणी वाहून जाण्यासाठी नाली नाही, त्यामुळे येथे पाणी साठवून तलावाचे स्वरूप आले आहे. सदर रस्ता करतेवेळी या ठिकाणी रस्त्यावर उतार काढण्यात आला नसून त्या ठिकाणी खड्डा झाल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साठत आहे. सदर साठलेल्या पाण्यामुळे केज शहरातून फुलेनगर भागात येणाऱ्या व येथे राहणाऱ्या रहिवासी नागरिकांना, वाहन चालक व तालुका कृषी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना, हॉटेल दुकानात येणाऱ्या ग्राहकांना याचा नाहक त्रास होत आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये या भागातील रहिवासी नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा येथील रहिवासी नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी संबंधित कंपनीला व कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सदर प्रकरणाची तक्रार करून देखील याकडे HPM कंपनीचे कर्मचारी व कंपनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असे नागरिकांतून बोलले जात आहे. HP कंपनीने ST महामंडळाच्या नियोजित जागेपर्यंत नालीचे काम केले आहे. ST महामंडळाचे नियोजित जागेपासून ते पोलीस ठाण्याच्या कॉर्नरपर्यंत नाली करणे गरजेचे असून देखील अद्यापही नाली केली नाही. काही ठिकाणी गहाण पाणी साठून राहत आहे. साठलेल्या घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरते व ढास मच्छरपासून नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे येथील लहान मुले व नागरिक आजारी पडत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याला जबाबदार कोण असा सवाल येथील रहिवासी नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. HPM कंपनीची कामे शहरात अनेक ठिकाणी बाकी आहेत, त्यामुळे शहरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या शाळा चालू झाल्या असून या भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी शाळेच्या गाडीचा थांबा देखील या ठिकाणी असल्यामुळे पालकांना व विद्यार्थ्यांना दररोज तारेवरची सकाळी कसरत करावी लागत आहे. सदर प्रकरणाकडे लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने लक्ष देऊन सदरील कामे तात्काळ करून घेण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. मी नंदार बशिरगे, हॉटेल नाईस फॅमिली रेस्टॉरंटमधून बोलत आहे. माझ्या हाताच्या समोर पूर्ण भाग पाण्यात भरलेला आहे. येण्याजाण्याचे सगळे लोकांना किंवा आम्हाला फार त्रास होत आहे. त्याच्यामुळे जे तर शासनाने दुर्लक्ष केलेलं आहे आणि ही जी आता HPM कंपनी लवकरच्या लवकर हे काम पूर्ण करावे ही आमची नम्र विनंती आहे. AB News मराठीसाठी प्रतिनिधी वसंत सोनवणे, बीड, केज.